महागाव तालुक्यातील काळी दौलत व कासोळा महसूल मंडळामध्ये विजांच्या जोरदार मुसळधार परतीच्या पावसाने हजेरी लावली सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची उडाली या पावसाने सोयाबीनसह वेसणीला आलेल्या कापसाचेही मोठे नुकसान झाले आहे निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी तुर्तास मेटाकुटीस आला आहे खरीप हंगामात दुष्काळ व अतिवृष्टीने शेतकऱ्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे शीतमालाच्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी मनीष जाधव हो यांनी सरकारकडे केली आहे निसर्गाचा मार वारंवार अशी काहीशी दुरावस्था जिल्ह्यातील शेतकऱ्याची झालेली आहे निसर्गाच्या लहरीपणाला पुन्हा शेतकरी एकदा गारज झालेला आहे जिल्ह्यातला काल परतीच्या पावसाने सध्या चालू असलेल्या सोयाबीनच्या सोंगणीमध्ये शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडालेली आहे कापूस आणि सोयाबीनाचा या हव्यासह मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी जगावं कसं असा यक्ष प्रश्न आहे सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत सुद्धा शेतकऱ्यांच्या अद्यापर्यंत पदरात नाही पीक विमा नाही शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडलेला आहे शासनाचं त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे काल झालेल्या या परतीच्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं शेतमालाचं मोठं नुकसान झालेलं आहे मी आपल्या माध्यमातन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं मागणी करतो की या सर्व शेतकऱ्यांच्या शेतमालाचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी